तर मित्रांनो नमस्कार, मी आहे रजनीश आणि स्टडी सेवन या युट्यूब चॅनल वर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, जसं की आपण एक सिरीज सुरू केलेली आहे की महापरीक्षावर जे गणित येत आहे ते आपण घेत आहोत, तर वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपण नंतरचे 10 प्रश्न. पण पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब जे बटन दाखवले आहे त्याला क्लिक करा आणि साईडचे जे बेलचे आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला बघूया यामधील पहिला प्रश्न. तर बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तर ते आहे 5260 आणि ब्रॅकेट मध्ये दिलाय 334 अधिक 210. तर अतिशय सोपा आहे, जसं की त्याचा ऑप्शन आहे तर ऑप्शन पाहूनही आपल्याला कधी कधी सोडवावं लागते, कारण इथे जर गुणाकार विचारला तर या दोघांची बेरीज करून गुणाकार करता येते, किंवा जर आपल्याला या पद्धतीत लिहायचं असेल तर पहिले याचा गुणाकार करायचा, नंतर हे बेरीजचं चिन्ह द्यायचं आणि परत याचा गुणाकार करायचा. ठीक आहे, आता गुणाकार करत बसण्यापेक्षा एक वेळा ऑप्शन वर पण नजर टाकायची. आणि बघा, हे जर केलं आता तर 5260 × 334, ओके. तर बघा, 5000 इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, ओके. त्यानंतर अधिकचं चिन्ह हे द्यावं लागेल, अधिकचं चिन्ह, त्यानंतर 5260 × 210. तर अशा पद्धतीने ते आपल्याला लिहिता येते आणि हे असणार आहे याचं आन्सर, ओके. नंतरचा प्रश्न बघा, नंतरचा प्रश्न आहे वजा आणि ब्रॅकेट मध्ये 8² + 5² चा पूर्ववर्ती काय असेल. तर सर्वप्रथम आपण माहिती करून घ्या की पूर्ववर्ती म्हणजे काय. आता कोणत्याही संख्येचा जर पूर्ववर्ती काढायचा असेल तर त्यामधून वजा 1 करायचा किंवा त्याच्या आधीचा क्रमांक. जसं की 5 आपल्याला पूर्ववर्ती काढायचा असेल तर यामधून वजा 1 करायचं, म्हणजे 5 - 1 बरोबर 4 हे जे आहे याचा पूर्ववर्ती, म्हणजे कोणती संख्या असो त्याच्यापेक्षा 1 ने कमी. ठीक आहे, तर यामध्ये तसंच करू, जे काही संख्या आहे त्यामधून 1 आपण वजा करून घेऊ. पण हे जर सोडवायचं असेल तर वजा 8² × 8 = 64 होणार, वजा 5² = 25 पहिले ब्रॅकेट सोडून घेऊ त्यानंतर वजा 1 करू. ठीक आहे, तर हे होणार वजा आणि या 64 मधून जर हे 25 गेले तर 14 × 5 गेले 9 राहिले, 5 × 2 गेले 3 राहिले, ओके. म्हणजे वजा 39 येणार आणि आता यामधून करू वजा 1. आता किती होणार आहे, वजा 39 - 1 म्हणजे हे झाले -40. तर हे असणार आहे पूर्ववर्ती, ओके. समजलं असेल तर एक लाईक करा आणि कॉमेंट्स पण करा, ओके. चला बघूया नंतरचा प्रश्न. नंतर आहे जर एक दुधाच्या टाकीची उंची, ठीक आहे, दुधाच्या टाकीची उंची 4 मीटर आहे आणि त्रिज्या 2.1 मीटर असेल तर तिची क्षमता आपल्याला इथे काढायची. ऍक्च्युली हे जर उदाहरण लिटर मध्ये दिलं असतं, किती लिटर त्यामध्ये दूध बसेल, तर थोडं आणखी उदाहरण सोडवायला मजा आली असती. परंतु इथे आपल्याला क्षमता विचारलाय, सरळ सरळ आपल्याला इथे घनफळ काढायचं आहे. आणि जर हे टाकी जे असते त्याचे जर घनफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र आहे π r² h. ठीक आहे, नंतर हे 22/7 पायची किंमत गुणेला r, इथं त्रिज्या दिलेली आहे 2.1 × 2.1 कारण वर्ग आहे आणि इथे हाईट दिलेली आहे आपल्याला 4. हे आपल्याला सोडवावं लागेल. हे जर आता सोडवलं तर बघा 7³ म्हणजे 0.3 होणार आहे, म्हणजे 22 × 0.3 आणि हे 2.1, ओके. 21³ किती होणार, 63 होणार, 21³ 63 आणि 0.63 होणार आहे गुणेला 4, ओके. कारण हे जे आहे 2 घरानंतर पॉइंट आहे म्हणून हे 2 घरानंतर इथे पॉइंट दिला. त्यानंतर जर आता बघितलं तर बघा 63 × 2 किती होणार, 120 126, ओके. 7 × 4 = 12, त्यानंतर 163 × 126 128 138, ओके 138 आणि इथे पॉइंट द्यावा लागेल 2 घरानंतर गुणेला परत 4. त्यानंतर जर सोडवलं तर 6 × 24 = 2 8 × 32 आणि 2 × 34 = 3, त्यानंतर 4³ = 12 12³ = 15 4 × 4 = 5 आणि 2 घरानंतर पॉइंट, म्हणजे हे होणार 55.44 m² m³ येणार येतो, ओके. कारण हे घनफळ जेव्हा काढतो आपण त्याचं क्यूब लिहायचं, जेव्हा क्षेत्रफळ असते तेव्हा वर्ग असते, ओके. चला नंतरचा प्रश्न बघू.
नंतर आहे श्री बक्षी यांनी अशा प्रकारे त्यांचे मृत्यूपत्र तयार केले. पत्नी 40%, मुलगी 30%, मुलगा 25% आणि देणगी 5%. हेच पाय चार्टवर दर्शवण्यासाठी मुलीच्या वाट्याच्या केंद्रापाशी असलेल्या कोणाचे माप काढायचं आहे. बघा हे 40, 30 किती झाले, 70, 70 आणि हे 95 आणि 5 100 आहे. ठीक आहे, म्हणजे सर्व जे आहे 100% वाटून दिलेले आहे. आता तुम्हाला माहित असायला पाहिजे का पाय चार्ट म्हणजे काय. बऱ्याच वेळा तुम्ही आकृती बघत असेल किंवा पेपर सोडवताना तुमच्या समोर एक डायग्राम येते ज्यामध्ये अशा प्रकारची डायग्राम असते आणि हे अशा प्रकारचे असते. हे 25%, ओके, त्यानंतर हे समजा 35%, सॉरी आपण 55% घेऊ. हे आहे शेती. अशा प्रकारची एक डायग्राम असते आणि त्यावर प्रश्न विचारलेले असते. समजलं तुम्हाला? तर या पद्धतीचे जे प्रश्न असतात, तर त्याच हे जे प्रश्न असतात ते कोण जे असते आणि त्यावर काही प्रश्न असतात. ठीक आहे, तर यालाच म्हणतात पाय चार्ट. ओके, पाय चार्ट. तर अशा टाईपचा आपल्याला चार्ट यांचा तयार करायचा आहे. जसं की यांनी पर्सेंटेज म्हटलं त्या पद्धतीनं आणि त्या चार्ट मध्ये जे म्हटलेलं आहे मुलगी जी आहे 30%, तर तिचा कोण किती तयार होणार ते आपल्याला कोण इथे काढायचं आहे. तर सरळ सरळ इथे काढण्यासाठी बघा, याचा जो सर्व कोण असतो तो असतो 360 अंशाचा आणि गुणेला मुलगी आहे 30%. तर इथे घ्यायची 30%, म्हणजे याचे 30% काढायचे आणि सरळ सरळ होणार हे याचा गुणाकार 36 3 108. ठीक आहे, तर हे असेल याच आन्सर. तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. बघूया नंतरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे 6 9 15 20. यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य असा सर्वात लहान पूर्ण वर्ग कोणता. पूर्ण वर्ग पाहिजे. ठीक आहे, म्हणजेच जसं की आपण सर्व पहिले आता आपल्याला लसावी काढावं लागेल. लसावीला त्या सर्व संख्ये या सर्व संख्येने भाग जाणार. ओके, परंतु जो लसावी येणार ते पूर्ण वर्ग आहे का हे बघावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण वर्ग काढावा लागेल. आता लसावी कसा काढतो आपण, तर 6 9 15 20 लसावी काढायची आपण 2-3 पद्धती आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यातली ही एक पद्धत सोपी आहे. आता याला जर समजा 3 ने भाग दिला, ओके 3 2 6 3 3 9 3 5 15 हे 20 जसच्या तसे. त्यानंतर दिला इथे भाग, 2 ने भाग दिला सपोज, तर 2 1 2 त्याच्यानंतर हे 5 आणि हे होणार इथे 10. त्यानंतर 5 ने भाग दिला ते 1 जसं 3 5 1 5 5 2 10. ठीक आहे, आता लसावी किती होणार, लसावी होणार यायचा 3 2 5 3 2. ओके, हे सर्व संख्याचा गुणाकार, हे झाला लसावी. तर इथे आता लसावी मध्ये जे बघायचं असते आपल्याला सारख म्हणजे जोड्या बघायच्या असते. हे 3 आहे इथे, तर हे 3 आहे इथे, 2 आहे इथे, 2 आहे. फक्त या 5 ला जोडीदार नाही आहे, तर सरळ सरळ करायचं 3 2 5 3 2 आणि एक 5 जो आहे त्याचा जोडीदार तयार करायचा, म्हणजे 5 ने गुणाचं. ओके, आता जे येणार ते असणार याचं आन्सर. ठीक आहे, तर आता गुणाकार करायचं असेल तर 5 5 25 2 2 4 3 3 9 म्हणजे 25 चूक झाले 100 100 9 म्हणजे हे होणार 900. तुम्ही ज्या पद्धतीने गुणाकार करताय त्या पद्धतीने करा, परंतु ते गुणाकार केल्यानंतर जे 900 येते तर ते असणार आहे पूर्ण वर्ग संख्या. ओके, आणि त्याला या सर्व संख्येने भाग जाईल. ओके, तर हे असेल याचं आन्सर. बघूया नंतरचा प्रश्न. नंतर आहे वजा 16 मिळण्यासाठी 43 मधून किती वजा करावे. या आधीचा जो व्हिडिओ झाला त्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज झाले होते की त्यामधून कोणती संख्या वजा करायची. तर लक्षात ठेवा, कोणती संख्या जर वजा करायची असेल आणि जर एखादी वजा संख्या आहे, ठीक आहे, आपण एखाद्या संख्येतून वजा 6 वजा केले, ठीक आहे, एखाद्या संख्येतून वजा 6 वजा केले तर ते अधिक होत असते, लक्षात ठेवा. कारण त्या गुणा याचा जे होते वजा 6 जर वजा केले तर हे चिन्हाचा गुणाकार होते आणि ते अधिक होत असते. म्हणून ते मागच्या उदाहरणामध्ये बरेच जण कन्फ्यूज झाले होते, तर कन्फ्यूज होऊ नका. ओके, त्यानंतर बघा, वजा 16 मिळण्यासाठी म्हणजे वजा 16 मिळण्यासाठी 43 मधून किती वजा करायला हवे. तर यामधून करायला हवे x वजा. ठीक आहे, म्हणजे 43 हे येणार इकडे अधिक 16 होणार आणि 1 जाणार तर राईट साईडला, म्हणजे याचे होणारे बेरीज म्हणजे हे झाले 9 आणि हे झाले 5. तर आपल्याला किती करावं लागेल,
59 वजा करावे लागेल 43 मधून, म्हणजे आपल्याला वजा इथे 16 मिळेल. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघ. नंतरचा प्रश्न आहे, जर एक सेमी बाजू असलेल्या एका चौकोनाचे क्षेत्रफळ हे एक सेमी पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळा एवढे असेल तर त्रिकोणाची उंची आपल्याला इथे विचारली आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, इथं चौकोन नाही पाहिजे, इथे ऍक्च्युली पाहिजे चौरस. ओके, इथं पाहिजे चौरस. चौरस जर असला तर आपल्याला डायरेक्ट काढता येतो. बघा, चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे, म्हणजे चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे ते म्हटलेलं आहे आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळा एवढे. ठीक आहे, म्हणजे इथे म्हटलेलं आहे आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे एवढे, म्हणजे हे दोघांचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे समान. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणेला बाजू, आणि त्याची बाजू आहे एक्स. ओके, म्हणजे सेव काय होणार, एक्स गुणेला एक्स, आणि हे कशाच्या बरोबर आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रफळा बरोबर. आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असते, एक द्वितीयांश पाया गुणेला उंची. तर पाया आपल्याला पुन्हा इथे एक्स दिलेला आहे, एक्स घेऊ, आणि उंची जी आहे ती आपल्याला इथे काढायची, म्हणजे हाईट घेऊ. ठीक आहे, म्हणजे हे काय होणार, एक्स गुणेला एक्स, हे जे 2 आहे इकडे येणार, आणि त्यानंतर हे जे एक्स आहे खाली जाणार, उरला इथं एच. त्यानंतर हे एक्स एक्स कॅन्सल, उरले फक्त इथं 2x आणि बरोबर एच. तर याची जी हाईट असणार आहे ती असणार आहे 2x, म्हणजे हे असेल याचं आन्सर. बघूया नंतरचा प्रश्न. नंतरचा प्रश्न आहे, सुयोग्य ओळख वापरून खालील खालील जे मूल्यांकन करा, तर याचा आपल्याला किंमत काढायची आहे. आणि बघा, हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये असं जर असेल तर आपण ए अधिक बी गुणेला ए वजा बी करत असतो. आणि त्या पद्धतीने जर केलं तर 92 अधिक 8, म्हणजे हे झाले 100, गुणेला 92 92 वजा 8. ठीक आहे, तर हे जर केलं तर हे होणार आहे 84, आणि आन्सर याचं होणार आहे मग 8400. तर अशा पद्धतीने गुणाकार इथं फास्ट करता येतात. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे, 10 × 5 × 4 सेमी माप असलेल्या एका बॉक्सच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काढा. ठीक आहे, तर इथे हे बॉक्सचे इथं माप दिलेले आहे, आणि त्याचं आपल्याला पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढायचे, म्हणजे पृष्ठफळ जर काढायचे असेल आपल्याला तर इथे सरळ काढता येते का, 2 कंसाच्या बाहेर, त्यानंतर लांबी गुणेला रुंदी किंवा कोणत्याही जे काही संख्या असेल. तर 10 × 5 करायचं म्हणजे झाले 50 अधिक 5 × 4 म्हणजे 5×20, आणि अधिक 10 × 4 म्हणजे हे झाले 40. ठीक आहे, प्रत्येक संख्या घ्यायची, एकमेकाला एक एक वेळा गुणायचं. ओके, म्हणजे हे 2 आणि गुणाकारात होणार इथे किती झाले, आता 90 आणि 110, म्हणजेच याचा गुणाकार होणार 220. क्षेत्रफळ आहे तर सेमी स्क्वेअर. ओके, तर हे असेल याचं आन्सर, अशा पद्धतीने काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, जे व्हिडिओ नंबर 323 मध्ये, म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला विचारला होता, त्याचं बऱ्याच जणांनी जे आन्सर दिलं दिलेलं आहे ए, ऑप्शन ए −2·20. मित्रांनो पण तुम्हाला एक सांगू शकतो की −2·20 आणि बी जे आन्सर ऑप्शन आहे, तर याच जर किंमत सोडवली तर याची दोघांची किंमत येणार आहे सारखी, कारण इथं वजा जे चिन्ह आहे घातांक आहे सम, म्हणजे चिन्ह जे येणार आहे ते येणार आहे अधिकच. ओके, आणि इथं ऑलरेडी अधिक अधिकच आहे, म्हणजे या दोघांची किंमत जर सारखी येत असेल तर आन्सर एकच कसं, हे मोठा प्रश्न आहे. कारण की जे त्यांनी ऑप्शन दिलेलं होतं आन्सर की मध्ये, त्यांनी ऑप्शन दिलेलं आन्सर जे दिलेलं होतं ते हे एच दिलेलं होतं. ठीक आहे, पण मला तरी वाटते का हे दोन्ही आन्सर समान आहे, म्हणून ज्यांनी हे बी आणि ए लिहिलं असेल तर 2 पैकी आन्सर आहे. जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं असेल इथं तर त्याचं निश्चितच बरोबर येणार आहे. आता का तसं येते तर ते तुम्हाला सांगतो. आता हे तर ऍक्च्युली सम म्हणजे सारखंच येणार आहे, परंतु जर हे सोडवलं तर आता आपण बघा. आता बघा, आपण ही जर पहिली किंमत सोडवली तर याचा किंमत याचा जो घातांक आहे ते विषम, म्हणजे चिन्ह येणार इथं वजाच गुणाकारात. आता हे दुसरी संख्या याचा घातांक आहे सम, म्हणजे याचं जे चिन्ह येणार आहे ते येणार आहे अधिक. ओके, आणि पुन्हा गुणाकार जे आहे तर याचा आहे विषम, म्हणजे हे होणार आहे याचं चिन्ह वजाच. ओके, म्हणजे एकंदरीत काय, हे अधिक आणि हे वजा वजा आहे, तर हे चिन्ह होणार आहे अधिक जर या पद्धतीने केलं तर. ओके, आता पुढे जर म्हटलं आपण तर बघा, घातांक सारखा आहे म्हणून सॉरी पाया सारखा आहे म्हणून घातांकाची बेरीज, तर −2·20 असे बऱ्याच जणांनी केलेलं आहे, परंतु याचं दोनही याचं जे आन्सर आहे ते असं येऊ शकते, दोन्ही ऑप्शन
बरोबर आहेत. यांनी जरी महापरीक्षाने जरी हे बरोबर दिलं असेल पण ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं असेल, तर ए किंवा बी किंवा ए किंवा बी ज्यांनी टिक मार्क केलं असेल ते त्यांना मार्क्स मिळणार आहे निश्चित. ओके, तर अशाच प्रकारचे जे मित्रांनो प्रश्न आहेत ते आपण भरपूर घेणार आहोत आणि ते प्रॅक्टिस करणार आहोत, जेणेकरून महापरीक्षेचे जे काही चुका होत आहेत हेही आपल्या लक्षात येणार आहे आणि पेपरचं पॅटर्न कसं राहणार आहे, त्यामध्ये गणित कोणत्या प्रकारचे आहे तेही आपल्या लक्षात येणार आहे. कारण मित्रांनो तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो की महापरीक्षा जी आहे ते जे काही गणित घेतात जे काही प्रश्न घेतात ते एक त्याच्याजवळ प्रश्नाचा संच ऑलरेडी तयार असतो. मग जेव्हा काही ते पेपर घेत असतात त्यातले काही प्रश्न निवडून ते एक पेपर सेट तयार करत असतात, त्यामुळे जेवढे आपण प्रश्न यामध्ये अभ्यासणार आहे कदाचित ते रिपीटही होण्याची शक्यता असू शकते. तर पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर दाखवल्याप्रमाणे सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना कळवा, शेअर करा, तुम्हाला चॅनल विषयी काय वाटतं ते कॉमेंट देऊन मला कळवा. पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.